26 मार्च रोजी राहुरी येथील महसूल विभागाने जप्त केलेल्या 21 वाहनांचा लिलाव करण्यात आलाय. तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून हा बोगस लिलाव केला आहे. या लिलावाबाबत सखोल चौकशी करून बनावट लिलाव करणारे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि त्यांचे सहकारी यांचं निलंबन करण्यात यावं आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विजय साळवे यांनी नाशिक विभागामधील आयुक्त यांच्याकडे केली आहे. नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटलंय की राहुरीचे तहसीलदार फसेउद्दीन शेख यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून वाळू वाहतुकीमध्ये जप्त केलेली वाहनं 2017 ते 2021 लिलाव प्रक्रियेमध्ये लिलावासाठी सहभागी न केलेली 21 वाहनं त्यांनी जाणीवपूर्वक शासनविरोधी काम करत त्यांचे सहकारी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांच्याशी संगनमत करून या वाहनांच्या लिलावाचा बनाव केला आणि अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांनी कर्तव्य पालनामध्ये कसूर केला आहे. यापूर्वी बारागाव नांदूर येथील शासनाच्या वाळू मिश्रित लिलाव प्रक्रियेमध्ये शासनाची लाखो रुपयांची वाळू चोरी करण्यात वाळू तस्करांना सहकार्य केलंय. त्या ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, उलट CCTV फुटेज गायब करून शासनाचे लाखो रुपयांचं नुकसान करण्यात आलं. या तक्रारी शासनाकडे मार्च 2021 पर्यंत प्रलंबित आहेत. 26 मार्च रोजी केलेल्या 21 वाहनांच्या लिलावाची कोणतीही प्रसिद्धी न करता लिलाव प्रक्रिया राबवून तालुक्यातील काही ठराविक लोकांनाच लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी करून सहकार्य केलं. त्यांना लिलाव प्रक्रिया न राबवता कमी किमतीमध्ये 21 वाहनं सुपूर्त करण्याचं काम बेजबाबदारपणे केल्याचे पुराव्यासह दिसून आलंय. अशा अधिकाऱ्यांवरती तातडीने निलंबनाची कारवाई करणं गरजेचं आहे. शासनाची प्रतिमा मलिन करण्याचे आणि जनतेची दिशाभूल करून लाखो रुपये किमतीची शासकीय मालमत्ता कवडीमोल भावानं देण्याचं काम त्यांनी केलं आहे. शासनानं निर्देशित केलेल्या प्रक्रियेला न जुमानता अधिकाराचा दुरुपयोग त्यांनी केलाय. या प्रकरणी सखोल चौकशी करून तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना निलंबित करण्यात यावं, त्यांच्यावरती लिलाव धारकांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी तक्रार करण्यात आली आहे. सदर लिलाव रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा RPIचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, तालुका अध्यक्ष विलास साळवे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, महिला तालुका उपाध्यक्ष छाया दुशिंग, शहराध्यक्ष निलेश जगदने, बब्बू साळवे, पंची शिरसाट, रॉबर्ट सॅम्वेल, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी दिलाय. राहुरी तहसीलने जो 26/3/2021 रोजी जो वाळूच्या गाड्या जप्त केल्या होत्या, तो जप्त केलेल्या त्या वाहनांचा निलाव कोणत्याही पेपरमध्ये कशाही डिक्लेअर न करता जून व्यापारी हाताशी धरून त्या गाड्यांची इल्लीवाट लावली होती. सगळा तहसीलचा जो महसूल आहे, सरकारी महसूल, तो सगळा महसूल त्यांनी व्यापाऱ्यांना हे केलं होतं, शासनाची बुडवणूक केली होती दिशाभूल करून. तरी याच्या संबंधित तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी विनंती मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो. उद्याच्या 2-4 दिवसात याची दखल न घेतल्यास तर आम्ही कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता रस्ता रोकोचा इशारा करीत आहोत. राहुरी तहसील कार्यालयामध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी 2 वेळा कायदेशीर जप्त वाहनांचे निलाव या ठिकाणी झाले, परंतु दिनांक 26/3/2021 रोजी तहसीलदार साहेबांनी कुठल्याही वर्तमानपत्रात प्रसिद्धी न देता नोटीस बोर्डावर आदल्या दिवशी चिटकून खाडाखोडी करून तारीख बदलून अचानकपणे तो जाहीर निलाव त्या ठिकाणी गाड्याचा करण्यात आलेला आहे. सदरचा निलाव हा अतिशय बेकायदेशीरपणे झाला असल्यामुळे आम्ही RPIच्या माध्यमातून त्या निलावाच्या विरुद्ध तक्रार अर्ज आणि माहितीचा अधिकार अर्ज दाखल केलेला आहे. यापूर्वी जे निलाव झाले त्यामधून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल शासनाला त्या जप्त वाहनाच्या निलावातून मिळालेला आहे, परंतु दिनांक 26/3/2021 रोजी जो बेकायदेशीरपणे कोणालाही कोणत्याही वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता जो निलाव झाला त्यातून शासनाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि
त्यांचे जे राहुरीतील दोन तीन भंगारवाले असतील, एक राहुरीतील मोठे व्यापारी असतील, या दोघा तिघांनी हा निलाव घेऊन शासनाचा यामध्ये खूप मोठा नुकसान झालेला आहे. या घटनेची त्वरित चौकशी करून कारवाई नाही केल्यास या घटनेच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. 26/3/2021 रोजी तहसीलमध्ये ज्या वाळूमध्ये जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव झाला त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी तीन व्यापाऱ्यांना हाताशी धरून परस्पर कुठलेही पेपरमध्ये आधी सूचना जारी न करता हा लिलाव केलेला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे, कारण की यामध्ये तिघंच जण बोली लावणारे होते लिलावधारक, आणि तिघांनी फक्त एकदाच बोली लावून जी शासनाचा महसूल आहे, जे शासनाला उत्पन्न भेटायला पाहिजे होतं, त्यामध्ये महसुलाची प्रचंड मोठी हानी झालेली आहे व त्याच्यामध्ये आपल्या तिजोरीमध्ये महसूलचे पैसे जमा झालेले नाही. यामुळं संबंधित तहसीलदार असन, नायब तहसीलदार असन यांनी अमोल खोजे, युन्नू शेख आणि सुनील भट्टड या तिघांना हाताशी धरून गैरप्रकारे हा जो लिलाव झालेला आहे गाड्यांचा हा गैरप्रकारे केलेला आहे. त्याच्यामुळं कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेब असन, नायब तहसीलदार असन यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी ही आमची आरपीआयची मागणी आहे. अन्यथा आम्ही आता निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत हे आम्ही कलेक्टर साहेबांच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. तरी यांच्यावर काय योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी आणि याचा योग्य तो तपास व्हावा ही विनंती. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.